दिनांक 5 जानेवारी, पाण्याच्या टाकीत बुडून माय लेकराचा मृत्यू। देगलूर शहरातील शहाजीनगर येथील तहसीलदार निवासस्थानचे बांधकाम चालू असलेल्या शेजारी नीलावर कॉम्प्लेक्स आहे। या कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर देगलूर शहरातीलच रामपूर रोड गणेशनगर येथील मठपती कुटुंब साई भोजनालय चालवतात। काल सोमवारी दुपारी मठपती कुटुंबातील शिवलेला साईनाथ मठपती वय 23 वर्ष व तिचा मुलगा प्रज्योत साईनाथ मठपती वय 3 वर्षे हे दोघे चौथ्या मजल्यावर असलेल्या सिंटेक्स टाकीमध्ये तरंगत असताना आढळून आले। मयत 3 वर्षीय बालक हा खेळत खेळत जाऊन सिंटेक्स पाणी टाकी जवळ असलेल्या पेंटच्या बकेटवर चढून सिंटेक्स टाकीमध्ये असलेल्या पाण्यात पडला। त्याला वाचवण्यासाठी आईने प्रयत्न करत असताना तिचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज देगलूर पोलिसांकडून सांगण्यात आला। मात्र सिंटेक्स टाकीमध्ये 5 फूट पाणी होते व मयत महिलेची उंची 5 फुटापेक्षा जास्त होती। मग तिचा पाण्यात बुडून कसा मृत्यू झाला असा सवाल मयत मुलीच्या आई वडिलांनी करून घातापाताची शक्यता वर्तवली आहे। सायंकाळी उशिरा माय लेकराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। शवविच्छेदनाचा अहवाल नेमका काय येईल यावर पुढील तपास कसून केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। घटनास्थळी पोलीस निरीक्षक देगलूर भगवानराव धबडगे यांनी तात्काळ धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली। या घटनेबाबत देगलूरच्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे। दिनांक 5 जानेवारी, देगलूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायती बिनविरोध। 77 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक रंगणार। देगलूर तालुक्यातील 85 ग्रामपंचायतीपैकी 8 ग्रामपंचायती बिनविरोध निघाले असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिली आहे। तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया चालू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काल सोमवारी 4 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या गाव पुढाऱ्यांनी गावपातळीवरील समन्वयाने 8 ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात यश मिळवले आहे। या 8 ग्रामपंचायती देगाव, तुपशेडगाव, किनी, कारेगाव, मलकापूर, कावडगड्डा, शीर समुद्र, मनसकरका या गावांचा समावेश आहे। उपयुक्त ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्यामुळे आता 77 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक रंगणार आहे।